हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द लेक्चर. आत्ताचं जे लेक्चर आहे हे आपलं नियमित फ्री असलेल्या करंट अफेअर्सचं लेक्चर आहे आणि त्या लेक्चरमध्ये आपण आत्ता एक पुढचा करंट अफेअर बघणार आहोत. त्याचं नाव आहे इंटरनॅशनल डेज ऑफ फॅमिलीज. ओके, इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली काय असतं? आपण बऱ्याच ठिकाणी बघितलंय की फादर्स डे, मदर्स डे असं असतं, ब्रदर्स डे असतं, सिस्टर्स डे असतं, ओके, त्याच्यानंतर फ्रेंडशिप डे असतो, व्हॅलेंटाईन डे असतं, बरेचसे डेज असतात. लक्षात, ओके. सिमिलरली हा जो आहे तो इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज आहे, फॅमिली डे टाइप मध्ये. लक्षात, ओके, येस. मग त्याच्याशी संबंधित काही गोष्टी आहेत का? बरं, बाकीचे डेज जे असतात ते सेलिब्रेटरी डेज असतात, म्हणजे लोक फक्त सेलिब्रेट करतात. या इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली अगदी तुम्ही करंट अफेअर मध्ये इन्क्लूड केलं, याचं काही सिग्निफिकन्स आहे का सर? ओके, कुणी अनाऊन्स केलाय, कुणी ठरवला या दिवशी हा डे साजरा करायचा? जसं 21 जूनला योगा डे साजरा करायचं हे नरेंद्र मोदींनी मानलं होतं, जगाने मान्य केलं, युनायटेड नेशन्सनी मान्य केलं, साजरा करायला लागलो, तसं याच्याबद्दल काय आहे? ओके, हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपल्याला काय करायचे यावाल्या करंट अफेअर मध्ये पूर्ण करायचे. आलं लक्षात? ओके, इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज जो असतो तो दरवर्षी 15 मेला साजरा केला जातो. लक्षात, खास करून युपीएससीचे जे मुलं आहेत त्यांना इथिक्स साठी ही तारीख लक्षात ठेवायला हरकत नाही, कारण इथिक्स मध्ये तुम्हाला फॅमिली वगैरे टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तरी सुद्धा त्या प्रश्नाला तुम्हाला जर जनरलाइज्ड मेंटेन करायचं असेल तर असले फॅक्ट्स वगैरे जे आहेत ते तुम्ही टाकू शकता, जे उत्तराशी संबंधित पण असतात पण उत्तराला फार पर्सनल बनू देत नाही, जनरल मेंटेन करतात. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो ही तारीख जी आहे ती तुम्हाला कामी येईल. पीएसआय एसटीआय एएसओची परीक्षा, एमपीएससीची पूर्व परीक्षा आणि बाकीच्या सरळ सेवा ग्रुप सी ग्रुप डी ह्याच्यामध्ये तर डायरेक्ट तुम्हाला तारीखच विचारली जाऊ शकते की इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली किंवा जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो. लक्षात, ओके, येस सर. हा इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीजचा या वर्षीचा लोगो आहे, 2020 इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीचा हा लोगो आहे. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीचं हे दिलं होतं, बघा या इथे तुम्हाला ते दिसत असेल, हार्ट शेपचा हे बनवलेलं आहे आणि त्याला लिंक करून घराला जोडलेला आहे. ग्रीन कलर आणि रेड कलर असे दोन कलर त्यांनी काय केलेले आहेत, वापरलेले आहेत. आलं लक्षात? ओके, येस सर. इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली 15 मे 2020 तेव्हा साजरा झाला. सर, कुणी अनाउन्स केला? 1993 मध्ये युनायटेड नेशन्सची जी जनरल असेंब्ली आहे, आमसभा जिला आपण म्हणतो, या आमसभेने काय केलं होतं, इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली म्हणून साजरा करायचं असं ठरवलं होतं. मग कधी साजरा करायचा? तर 15 मेला साजरा करायचा असं त्यांनी ठरवलं. लक्षात, ओके सर. असा साजरा करण्यामागचं उद्दिष्ट काय? जसं जागतिक योगा दिन साजरा करण्यामागचा उद्दिष्ट असतो, काय उद्दिष्ट असतो, की जागतिक योगा दिन आपण जो आहे तो जगभरामध्ये योगासनाचा, आरोग्याचा, नियमित व्यायामाचा प्रसार व्हावा म्हणून आपण काय करतोय, त्याला साजरा करतोय. बरोबर आहे की नाही? ओके, मग इथे इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली याला का साजरं करायचं? तर याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की कुटुंबाशी संबंधित असलेल्या काही ठराविक प्रकारच्या समस्या असतात. ओके, नुसतं एवढंच नाहीये तर कुटुंबाचं समाजामधलं स्थान, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या सगळ्या, आणि नुसतं एवढंच नाही तर देशाची, जगाची आर्थिक परिस्थिती याच्यामध्ये कुटुंबाचं महत्व अधोरेखित व्हावं. ओके, हा उद्देश त्याच्यामधला होता. हा लक्षात, ओके, होता म्हणजे अजूनही आहे. ओके, काय 2020 ची थीम? दरवर्षी जेव्हा हे साजरं होतं तेव्हा दरवर्षी ते एक थीम ठरवतात. हा लक्षात, ती थीम मात्र तुम्हाला एमपीएससीच्या मेन्स मध्ये पण विचारली जाऊ शकते आणि युपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये पण विचारली जाऊ शकते. ते तर त्यात सोडून युपीएससीच्या मेन्स मध्ये एखाद्या आन्सरचं काय म्हणतात त्याला, असा प्रश्न काय म्हणतात त्याला बनवू शकतात ते. GS1 मध्ये सोशल इश्यूज नावाचा टॉपिक आहे. ओके, युपीएससीला पण आहे, एमपीएससीला पण आहे, पण युपीएससी मध्ये लेखी प्रश्न असतात. त्याच्यामध्ये बघा, इथून डायरेक्टली प्रश्न तयार होतो की कुटुंबाचे समाजाच्या विकासामध्ये असलेले योगदान मोजा. लक्षात, किंवा त्याची काय करा, अनालिसिस करा. ओके, कुटुंब व्यवस्थेचे समाजाच्या विकासामध्ये असलेल्या काय म्हणतात योगदानाचं अनालिसिस करा, आहे की नाही? ओके, समजलं सर. सर, किती मार्काला असा प्रश्न येऊ शकतो? 12.5 मार्कापर्यंत किंवा 10 मार्कापर्यंत असा प्रश्न बनू शकतो. ओके, येस सर, समजलं आम्हाला की ही जी अशी प्रकारची 2020 ची थीम होती. ओके, ही थीम आम्हाला लक्षात राहील. लक्षात, त्याच्यानंतर ही थीम दरवर्षी बदलत असते. 2 मिनिटांपूर्वीच सांगितलंय मी तुम्हाला की ही थीम जी आहे ती दरवर्षी बदलत असते. त्या दरवर्षी कोणत्या प्रकारचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे त्या चालू विषयाला, चालू घडामोडीला ते काय करतात, त्या थीमला मॅच करत असतात. लक्षात, ओके, येस सर, समजलं. इंटरनॅशनल डेज ऑफ फॅमिली
युनायटेड नेशन्सची आमसभा म्हणजे जनरल असेंब्ली यांनी ठरवलं, 15 मेला साजरा करायचं ठरवलं, 1993 पासून ठरवलं. गंमत बघा, 1993 पासून जर तुम्ही मोजायला लागलात ओके, तर 93 च्या नंतर 94, 94 पासून 2019 पर्यंत 25 वर्ष होतात. लक्षात ओके, येस सर समजलं. म्हणजे 2020 वर्ष जे आहे हे 25 वर्ष संपणारं वर्ष होतं. हा लक्षात, येस सर. म्हणून थोडासा करंट अफेअर मध्ये याला वेटेज जो आहे तो जास्त आहे. मग सर हे सगळं या वर्षी थीम ठरली, जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम झाले असतील, युनायटेड नेशन्सनी पण कार्यक्रम घेतले असतील, त्याच्यामधून आउटकम काय निघालं या वर्षी ओके. तर त्यांनी सांगितलंय की एखाद्या आरोग्य संपन्न कुटुंबाची जर निर्मिती करायची असेल, हेल्दी म्हणजे काय फक्त शारीरिक दृष्ट्या हेल्दी असं असतं असं नाहीये ओके, बौद्धिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या सुद्धा हेल्दी असायचं असतं. सर बौद्धिक आणि मानसिक दृष्ट्या हेल्दी असण्यामध्ये काय फरक आहे ओके? मानसिक दृष्ट्या हेल्दी असणं म्हणजे तुम्हाला कोणी वाकडं तिकडं बोललं तरी ते सहन करू शकणं, त्याच्यामधून कमबॅक करणं ओके, डिप्रेस न होणं, याला म्हणतात मानसिक दृष्ट्या हेल्दी असते. लक्षात, आणि बौद्धिक दृष्ट्या हेल्दी असणं म्हणजे काय असतं ओके? बौद्धिक दृष्ट्या हेल्दी असणं म्हणजे तुमच्या डोक्यामधले लॉजिक, तुमच्या डोक्यामधले फंडे, तुमच्या डोक्यामधले सगळे जे नॉलेज आहे ते ट्रू आणि खरं असलं पाहिजे. लक्षात, म्हणजे तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की कुठल्या तरी बुवा बाबाकडे गेलं की त्याच्याने कुठला तरी आजार बरा होऊन जाईल. लक्षात, आजार बरा करण्यासाठी डॉक्टरांकडेच जावं लागतं हे तुम्हाला माहिती पाहिजे, त्याला म्हणतात बौद्धिक दृष्ट्या ठिकाण्यावरती असणे ओके. आणि त्या गोष्टींचा कशातही संबंध नसेल, आपल्याला काय मनातल्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवता येत असेल, त्याला म्हणतात मानसिक दृष्ट्या संबंध हेल्दी असते. लक्षात, येस सर. बौद्धिक दृष्ट्या हेल्दी, मानसिक दृष्ट्या हेल्दी, शारीरिक दृष्ट्या हेल्दी, हे वैयक्तिक हेल्थ झाली ना सर. पण ओके, मग कौटुंबिक हेल्थ काय आहे? कौटुंबिक हेल्थ मध्ये या वैयक्तिक हेल्थ मध्ये कुटुंबातले सर्व सदस्य या तीनही प्रकारे हेल्दी असले पाहिजेत, त्यांचे परस्पर संबंध हेल्दी असले पाहिजेत आणि त्यांचे समाजाशी संबंध सुद्धा हेल्दी असले पाहिजेत. आलं लक्षात? येस सर, समजलं आम्हाला. सो हेल्दी फॅमिली जी आहे, ह्या हेल्दी फॅमिलीसाठी सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे हेल्दी फॅमिलियल बॉन्ड्स ओके. कौटुंबिक बंध जे असतात हे कौटुंबिक बंध कसे असले पाहिजेत? चांगले असले पाहिजेत ओके. तुमचं वैयक्तिक नातं तुमच्या कुटुंबामधल्या प्रत्येक सदस्यासोबत चांगलं असलं पाहिजे. हा लक्षात ओके, हा त्या कुटुंबासाठी सगळ्यात महत्वाचं वरदान ठरू शकतं. कुटुंबामधले मोठे आणि त्यांच्या कुटुंबामधले लहान या सगळ्यांचे परस्पर संबंध कसे असले पाहिजेत? चांगले असले पाहिजेत ओके. येस सर, कुटुंबामधल्या जबाबदाऱ्या हळूहळू मोठ्या लोकांकडून लहान लोकांकडे शिफ्ट होत जाण्यासाठी अशा प्रकारचे रिलेशन्स आवश्यक असतात ओके. येस सर. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, की कुटुंबामध्ये एक विकास साधण्यासाठी आवश्यक असलेला एक पोषक असं वातावरण असलं पाहिजे ओके. म्हणजे लहान मुलं असतील तर त्यांना खेळ, अभ्यास यासाठी मोठ्यांनी मदत केली पाहिजे. कसं खेळायचं, अमुक एखादा खेळ खेळून दाखवणे, खेळणे त्यांच्यासोबत, अभ्यास कसा करायचा, एखादी गोष्ट अडली तर त्यांना शिकवणे, हे सगळं त्या कुटुंबाच्या रिलेशनशिप मधला भाग असला पाहिजे. तशा प्रकारचा विकास साधणारं पोषक वातावरण तिथे असलं पाहिजे. लक्षात, येस सर, समजलं आम्हाला. लहान लहान बालकांना एकदम काय म्हणतात त्याला, सम्यक आयुष्य, बॅलन्स्ड, वेल बॅलन्स्ड आयुष्य जे आहे ते साधता यावं याच्यासाठी काय करता यायला पाहिजेत, प्रयत्न करता आले पाहिजे. हा लक्षात ओके सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, की कम्युनिकेशन, क्वालिटी टाइम, ऍप्रिसिएशन आणि रिस्पेक्ट आर सम ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स ओके. कुटुंबामधले लोक जर एकमेकांशी बोलत नसतील तर कसं चालेल, है की नाही? कुटुंबामध्ये संवाद असला पाहिजे ओके. कुटुंबामधले सगळे लोक दिवसातून एकदा तरी, दोनदा तरी एकत्र बसले पाहिजेत, गप्पा मारल्या पाहिजेत, हसलं पाहिजे, खेळलं पाहिजे, कदाचित एकत्र जेवण केलं पाहिजे वगैरे वगैरे, त्याला म्हणतात क्वालिटी टाइम स्पेंड करणे ओके. येस. त्याच्यानंतर कुटुंबामधल्या आपल्या एखाद्या म्हणजे काय म्हणतात भावंडांनी काहीतरी यश मिळवलं, कौतुक वाटलं पाहिजे. लक्षात ओके, आपल्या एखाद्या घरामधल्या छोट्यांनी यश मिळवलं, कौतुक वाटलं पाहिजे. घरातल्या मोठ्यांनी यश मिळवलं, कौतुक वाटलं पाहिजे. जेलसी नाही वाटली पाहिजे, त्याला म्हणतात ऍप्रिसिएशन ओके. कुटुंबामधल्या अन्य सर्व व्यक्तींचा आदर वाटला पाहिजे ओके. स्वतःच्याच मनाचं तिथे काय म्हणतात त्याला, दाबलं नाही पाहिजे की मी हेच करणार आहे, मला हेच करायचंय, बाकीच्यांनी काय पण करा. लक्षात, असं नाही पाहिजे. समजलं सर आम्हाला, की एक हेल्दी कुटुंब निर्माण करण्यासाठी चांगली नाती, त्याच्यानंतर एक पोषक असं वातावरण, संवाद चांगला असला पाहिजे, एकमेकांना दर्जेदार वेळ देता आला पाहिजे, एकमेकांचं कौतुक वाटलं पाहिजे, आदर वाटला पाहिजे.
लक्षात? येस सर, समजलं सर. एकदम पहिल्या स्क्रीन वरती आम्हाला दिसलं होतं की तिथे कोपेनहेगेन आणि बीजिंग +25 असं काहीतरी लिहिलं होतं आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगितलंच नाही. ओके, येस, त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती बघा आता. ओके, कोपेनहेगन हे शहराचं नाव आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो. एन्व्हायरमेंटचं लेक्चर जेव्हा कराल तुम्ही तेव्हा कोपेनहेगन एक खूप महत्वाची, कोपेनहेगनला कॉप झाली होती. ओके, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज झाली होती. सिमिलरली बीजिंग हे सुद्धा शहराचं नाव आहे आणि हे सुद्धा चीनमध्ये आहे. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला. सो कोपेनहेगन आणि बीजिंग जे आहेत हे काय करतात, हे जगामध्ये वेगवेगळे, कोपेनहेगन आणि बीजिंग या शहरामध्ये काय केली होती, एक कॉन्फरन्स झाली होती. काय झाली होती? वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमन. ओके, वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमन जी झाली होती ही युनायटेड नेशन्सनी या दोन शहरांमध्ये आयोजित केली होती. बघायला गेलं तर हे दोन्ही शहरं एकमेकांपासून डायरेक्ट दोन टोक आहेत. कोपेनहेगन युरोपमध्ये आहे आणि बीजिंग अगदी चीनला सुद्धा पूर्व टोकाला आहे. मध्ये बघा, बीजिंग पासून निघाला तर अख्खा चीन, अख्खा मध्य आशिया, अख्खा युरोप आणि मग एकदम कोपऱ्याला कोपेनहेगन. लक्षात, खूप लांब लांब आहेत पण दोन ठिकाणी त्यांनी काय केले होते, या दोन कॉन्फरन्सेस आयोजित केल्या होत्या. एकच कॉन्फरन्स होती ऍक्च्युअली, कोपेनहेगन अँड बीजिंग +25 नावाची. ओके, ती युनायटेड नेशन्सने ऑर्गनाइज केली होती आणि कॉन्फरन्स होती कॉन्फरन्स ऑन वुमन, CWC म्हणतात त्याला. लक्षात? ओके, युनायटेड नेशन्सनी जी कॉन्फरन्स जी आहे ती ऑर्गनाइज केलेली आहे. त्यांनी आतापर्यंत अशा चार कॉन्फरन्सेस घेतलेल्या आहेत. ओके, पहिली कॉन्फरन्स आहे मेक्सिको सिटी 1975, त्याच्यानंतर कोपेनहेगन 1980, नैरोबी हे आफ्रिकेमध्ये आहे ऑब्व्हियसली 1985 आणि बीजिंग 1995. लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. या चार कॉन्फरन्सेस ज्या आहेत त्या कोपेनहेगननी काय केलेल्या, आपल्या युनायटेड नेशन्सनी काय केलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत. सर, मग वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमन कोपेनहेगनला काय झालं? ओके, या याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एक ऍक्शन प्लॅन ठरवला, कृती कार्यक्रम ठरवला. ओके, ऍक्शन प्लॅनला कृती कार्यक्रम म्हणतात की काय करूया बाबा आपण. ओके, कशासाठी? तर त्याच्यामध्ये एक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की त्यांना काय करायचं होतं, हे महिलांचं जे मालकी हक्क असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मध्ये. ओके, सो हे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मधले मालकी हक्क ह्यांना इम्प्रूव्ह करायचं होतं. ओके, एक टाइम असा होता की महिलांना कोणतीच प्रॉपर्टी होल्ड करता येत नसे, अमेरिकेत सुद्धा नाही, कुठेच नाही. भारत वन ऑफ दी काय म्हणतात त्याला, पहिल्या देशांपैकी आहे ज्यांनी महिलांना इक्वल हक्क दिलेत अगदी स्वातंत्र्यापासून. आलं लक्षात? ओके, पण अमेरिकेमध्ये सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 150 वर्षांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. त्याच्या कितीतरी नंतर त्यांना प्रॉपर्टीचा हक्क मिळालाय. ओके, सो यांनी काय केलं, एक ऍक्शन प्लॅन बनवला. कशासाठी? राष्ट्रीय पातळीवरती कोणते कार्यक्रम आखता येतील ज्याच्यामुळे महिलांना काय करता येईल, वेगवेगळ्या साधन संपत्तीचे मालकी हक्क मिळवता येतील. लक्षात? येस सर, समजलं. जर मालकी हक्क मिळत असतील तर त्याच्याच सोबत त्यांना वडिलोपार्जित संपत्ती जी इनहेरिटन्स मध्ये मिळत असते, वंश परंपरेने मिळत असते, त्याच्यामध्ये सुद्धा महिलांना कोणते हक्क असतील, ह्याच्यासाठी त्या CWC कोपेनहेगन मध्ये काय करण्यात आले, प्रयत्न करण्यात आले. ओके, येस, नुसतं एवढंच नाहीये, लहान बालक, समजा कधी कधी असं असतं की हजबंड आणि वाईफ एकमेकांपासून सेपरेट होतात, डायव्होर्स होतो, घटस्फोट होतो. ओके, मग अशा सिच्युएशन मध्ये त्यांची मुलं कुणाकडे राहतील ह्याच्याबद्दल मोठा वाद निर्माण होतो आणि त्या वादामध्ये सुद्धा एक महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे काय, की महिला अर्निंग नसतात. ओके, त्याच्यामुळे कोर्ट जे आहे ते काय करतं, त्या बालकांचं पालन पोषण करण्यासाठी वडिलांकडे देऊन टाकतात. लक्षात? ओके, समजलं सर आम्हाला. आणि म्हणून बालकांची कस्टडी जी आहे, बालकांचं राष्ट्रीयत्व जे आहे ते आईच्या कस्टडी किंवा आईच्या राष्ट्रीयत्वाला कसं मॅच होईल, ओके, ह्याच्यासाठी काय केलं, त्यांनी डिस्कशन्स केले, गाईडलाईन्स केले. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला. फॅमिली, फॅमिलीच्या आतमध्ये महिला. आता त्याच्यानंतर सर, वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमन बीजिंगला काय ठरलं होतं? ओके, तुमच्या उत्तरांमध्ये हे डिटेक्ट व्हायला पाहिजे. कधी कधी असं असतं की काही ठराविक विद्यार्थी असतात की त्यांच्या लाईफमध्ये आसपास आयदर स्वतःसोबत किंवा दुसऱ्यांसोबत काहीतरी असं घडलेलं असतं. ओके, मग समजा UPSC इंटरव्ह्यूमध्ये स्वतः काढायचा नसतोच असा विषय कधी, लक्षात, पण माहिती पडत असेल की मला या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे वगैरे वगैरे, मग तुम्हाला अशी उदाहरणं सांगता यायला पाहिजेत की कोपेनहेगनला अशी अशी समिट झाली होती, त्याच्यामध्ये या या गोष्टी ठरल्या होत्या. जागतिक पातळीवरती त्याचा विचार होतोय सर. 1980 कोपेनहेगनची समिट झाली होती तेव्हापासून ठरतंय सर. लक्षात? येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर CWC बीजिंग आहे. ओके, इथं काय ठरलं होतं, हा जो आहे एक वन ऑफ दी टर्निंग पॉइंट ठरला आपल्यासाठी. सर, CWC बीजिंग कधी झालं? लक्षात, CWC बीजिंग जे आहे ते 1995 झालं.
बघा सीडब्ल्यूसी बीजिंग 1995 कोपेनहेगनच्या नंतर 15 वर्षांनी आल लक्षात ओके. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की जागतिक पातळीवरती एक धोरण बनवण्यात आलं पाहिजे. कशासाठी? लिंग समानतेसाठी. महिला आणि पुरुष समान असले पाहिजेत. नुसते कागदावरती नाही, नुसते कागदात नाही, कायद्यामध्ये नाही, समाजामध्ये सुद्धा त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत. समाजामध्ये सुद्धा त्यांना काय मिळाले पाहिजेत? इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजेत. समाजामध्ये सुद्धा त्यांच्या हातामध्ये इक्वल बार्गेनिंग पॉवर असली पाहिजे. लक्षात? येस सर. सो सीडब्ल्यूसी बीजिंग मध्ये त्यांनी काय केलं? जेंडर इक्वॅलिटीसाठी प्रयत्न केले. जेंडर इक्वॅलिटीचं जागतिक धोरण ठरवलं, देशाचं नाही जागतिक धोरण ठरवलं. लक्षात? येस सर, समजलं आम्हाला. मग बीजिंगचं जे डिक्लेरेशन आहे ते युनायटेड नेशन्सच्या सर्व सदस्यांनी एकमताने मान्य केलं ओके. आणि ती जी आहे ती चौथी सीडब्ल्यूसी होती. लक्षात? ओके. या चौथ्या सीडब्ल्यूसीला 25 वर्ष झाले. लक्षात? ओके. चौथ्या सीडब्ल्यूसीला 25 वर्ष झाले म्हणून पुढचा काय आहे? +25 हा आकडा. आता समजलं? कोपेनहेगन बीजिंग +25 काय संबंध आहे? लक्षात? येस सर, समजलं आम्हाला. जागतिक महिला परिषद किंवा जागतिक महिला कॉन्फरन्स जी आपण म्हणूया ओके, ह्याच्यामधली जी चौथी कॉन्फरन्स झाली जी युनायटेड नेशन्सने ऑर्गनाइज केली होती, चारी पण युनायटेड नेशन्सने ऑर्गनाइज केल्या, त्याच्यापैकी चौथ्या कॉन्फरन्सला 25 वर्ष झाली म्हणून काय केलं आपण? हे काय म्हणतात त्याला, हे जागतिक कॉन्फरन्स जी आहे त्याच्याशी संबंधित मुद्दे बघितले. आणि 25 वर्ष झाले असले कुठल्याही घटनेला ओके, मग ती इतिहासामधली असो, प्रशासनामधली असो, कशामधली असो, किती महत्वाची ठरते. फॉर एक्झाम्पल, आपल्या घटना संविधानामधली जी घटना दुरुस्ती आहे 73, 74, 75 ज्याच्याने पंचायत राज लागू करण्यात आलं, लक्षात, त्याला 25 वर्ष झाले होते गेल्या 2 वर्षापूर्वी ओके. आले होते की नाही खूप सारे प्रश्न? सर, आम्हाला तर वाटलं होतं की 25 वर्ष फक्त इतिहासातल्या गोष्टींसाठीच मोजायचे. तसं नसतं रे माणसांनो ओके. 25 वर्ष एखाद्या गोष्टीला झाली की लोक लगेच सेलिब्रेट करतात, ते करंट अफेअर मध्ये येतं. करंट अफेअर मध्ये आलं की तुमच्या परीक्षेमध्ये येतं ओके. येस सर, समजलं आम्हाला. कोपेनहेगन बीजिंग या कॉन्फरन्स ऑन वुमन ह्याच्याशी संबंधित सगळे मुद्दे जे आहेत ते लक्षात आलेले आहेत. लक्षात? ओके. आणि म्हणून त्याला कोपेनहेगन अँड बीजिंग आणि त्याच्या पुढे +25 असं म्हणलं होतं. लक्षात? येस सर. सो हे जे आहेत दोन महत्वाचे करंट अफेअर्स आपल्याला बघायला मिळाले. पहिला होता एकतर जागतिक कुटुंब दिन, आणि त्याच्याच आतमध्ये मी तुम्हाला हे कोपेनहेगन बीजिंग +25 हा मुद्दा सांगितलेला आहे. आला लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला. हा वाला जो करंट अफेअर आहे हा करंट अफेअर अत्यंत महत्वाचा आहे, पाठ करून ठेवा ओके. येस, तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. नुसतंच लाईक करू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा ओके. आणि बरेच विद्यार्थी आहेत की ते विद्यार्थी म्हणतात की युट्यूबवरती आम्हाला नोटिफिकेशन येत नाही ओके. मग मी काल दिवसभर त्याचा अभ्यास केला की काय येत नाही, तर त्याच्या मागचं एक कारण म्हणजे तुम्ही खूप साऱ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर युट्यूब काय करतं, त्याच्यापैकी काही ठराविक गोष्टीच तुम्हाला नोटिफिकेशन म्हणून पाठवतं. मी अपलोड केलेल्या सगळ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत नसतात ओके. व्हॉट्सअपवरून एवढ्या 3,000-3,500 विद्यार्थ्यांना मी कम्युनिकेट करू शकणार नाही. लक्षात? हँग होतो व्हॉट्सअप. त्याच्यामध्ये खूप सारे ब्रॉडकास्ट तयार केलेत मी, पण त्या ब्रॉडकास्टमध्ये एक मेसेज टाकला की तो 250 जणांना जातो. असं 3,000 जणांना जायला लागला की व्हॉट्सअप हँग होतो आणि बऱ्याच लोकांना मेसेज डिलिव्हर होत नाही. म्हणून आपण एक व्यवस्था केली आहे. काय व्यवस्था केली आहे? तुम्ही काय करू शकता माहितीये का? आपल्या क्लासची जी वेबसाईट आहे राज्यसेवा.com त्याच्यावरती जाऊ शकता आणि त्याच्यावरून बघू शकता की तुम्हाला हे सगळं जे आहे ते म्हणजे नवीन लेक्चर कोणते कोणते अपलोड झाले. आलं लक्षात? ओके. इथे राज्यसेवा.com मध्ये जा ओके. राज्यसेवा.com वरती गेलात की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसतील ओके, बऱ्याचशा ओके. खूप वेगाने त्याला आपण डेव्हलप करतोय. या इथे तुम्ही मेनू मध्ये चेक करू शकता ओके, किंवा या इथे खाली या कोर्सेसची माहिती, ताजे व्हिडिओ, नवीन नोटिफिकेशन, ह्याच्यापैकी ताजे व्हिडिओवरती क्लिक केलं की तुम्हाला सगळे नवीन व्हिडिओ जे आहेत ते सगळे इथे दिसतील. तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करा, भरपूर खालीपर्यंत व्हिडिओ बघा, ऑलरेडी किती व्हिडिओ टाकलेले आहे की नाही ओके. सो हे सगळे स्क्रोल डाऊन करून खाली तुम्ही बघू शकता. सर, मी तुमच्या वेबसाईटवरती अकाउंट नाही बनवलं. सध्या वेबसाईट जी आहे ती पूर्णपणे ओपन आहे आणि त्याच्यातला हा ताजे व्हिडिओ, हा जी लिंक आहे ही परमनंटली ओपनच राहणार आहे ओके. ह्याच्यामध्ये सर्व व्हिडिओज अपलोड होतात, मोफत व्हिडिओज, पेड व्हिडिओज, सगळे व्हिडिओज जे आहेत या इथे त्याची लिंक जी आहे ती टाकली जाते. आलं लक्षात? ओके. सो मन लावून इथून पुढे लेक्चर रेग्युलरली अटेंड करा. लेक्चर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा ओके. जेवढा जास्त अभ्यास करता येईल तेवढा जास्त अभ्यास करा मुलांनी ओके. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.